नमस्कार मंडळी, आमच्याकडे तवशाचे पातोळे बनवतात आणि मी खूप वेळा रेसिपीज बघितले वेगवेगळे तवशाचे, पण आमच्याकडे जसे तवशाचे पातोळे बनवतात ना तशी रेसिपी खूपच क्वचित दिसली आहे माका, तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर जरा शेअर करूया. तवसा म्हणजे काकडीचा मोठा वर्जन. ठराविक सीझनातच ही तवशी कोकणात उपलब्ध असतात आणि ह्या तवशांचे पातोळे मस्त लागतात. लहान हिरवे काकडे जे बाजारात मिळतात त्यांचे पण पातोळे करतात, पण ह्या तवशाच्या पातोळीची जी चव असा ती त्या काकडीच्या पातोळ्यांका नाही. सगळ्यात पहिल्यांदा तवशाचे असे भाग करून त्याच्या आतमधले जे बिये असतात ते आम्ही काढून घेतो. त्यानंतर तवशाचे बारीक बारीक तुकडे करून ते किशनीवर किसतो. लक्षात ठेवा, आतमधले बिये सगळे काढले जाऊ हवे. जर बिये काढले नाही गेले तर ते किशनेन किशनत नाही आणि मग दाताखाली मिळत रवतात. तवसा किसताना तवशाचा जो सालीचा भाग असा, जो पिवळा भाग तुमका दिसता, तो अजिबात किसलो जाता नाही, कारण तो कचकचीत रवता आणि तो पण दाताखाली मिळत रवता. एका मोठ्या तवशाचा किस भरपूर प्रमाणात होता आणि ह्यो किसलेल्यो किस ना तुमका सुतारफेणीसारखे दिसतलो. सुतारफेणी म्हणजे आम्ही त्याला लहान असताना म्हातारीचे केस म्हणू. ह्या तवशाच्या किसात बरोबर तवसाच्या किसाच्या निम्मे बारीक रवो घालून त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ घालून ह्या कढईत घालून तुमका शिजवून घ्यायचं असतं. या शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी गुळचून करून घेतलं आहे. गुळचून म्हणजे नारळाचा जा खोबरा असता त्याच्यात थोडासा गूळ आणि मीठ घालून त्या शिजवून घेतलं आहे. आणि मग हे जे गोळे असतात ना ह्या तवशाचे आणि रव्याचे, जे मिक्स करून गुळ मोठं बनवलं त्याचे छोटे छोटे गोळे करून ते आम्ही असे हळदीच्या पानावर थापतो. हातात एकसारखं पाणी द्यावचं लागतं, नाहीतर ह्यो जो गोळो असा तो हातात एकसारखं चिकटत राहता. व्यवस्थित गोळे हळदीच्या पानावर पातळ थापून झाल्यानंतर जा गुळचून आम्ही करून ठेवलेला असतात तर ह्या पानाच्या एका बाजूक भरतो किंवा मधोमध भरू शकतात. हळदीची पानं तुम्ही उभी दुडा किंवा आडवी दुडा, कशीही दुडला तरी चालतात. काही लोकांना हळदीच्या पानांऐवजी केळीची पानं वापरतात. केळीची पानं वापर तरी चालतात, पण हळदीच्या पानांचं एक वेगळं सुवास असतं, त्याच्यामुळे सहसा हळदीची पानं वापरलेली कधीही चांगली. हे पातोळे अजून एका प्रकारात बनवू येतात, म्हणजे जसं मी आता आतमध्ये गुळचून भरलं ना त्याऐवजी नुसताच पीठ, म्हणजे जे मागाशी आपण तवशाचं आणि रवाचं गोळो बनवलो तो गोळो थापून डायरेक्ट हे असे उकडून, म्हणजे आतमध्ये गुळचून न भरता उकडून नारळाच्या खोबऱ्याचा रस काढू घेता. म्हणजे नारळाचा खोबरा मिक्सरला लावून त्याचा रस काढून त्याच्यात गुळ आणि थोडासा मीठ घालून त्या रसात बुडवून पण हे पातोळे खाऊ घेतात, किंवा आतमध्ये असा गुळचून भरून नुसते पण खाऊ घेतात. गुळचून भरल्यानंतर मी त्यांना कुकरच्या भांड्यात किंवा तुमच्याकडे इडलीचा भांडा असा तर तशा भांड्यात ठेवून व्यवस्थित वाफवून घेतलं आहे. तुमका वाफवल्यानंतर त्या हळदीच्या पानाचा रंग बदललेला दिसतो, म्हणजे आतमधला जा पीठ आता व्यवस्थित उकडला. खूप गरम असत पातोळे तरी पण मी उघडूचा प्रयत्न केला आहे, हाच भासतात आतमध्ये. बघा, दिसला तुमका पातोळे? हो, माझं आणि माझ्या मुलाचं फेवरेट पदार्थ असा, कारण एकतर तो सीझनमध्येच मिळता. काकडीचे छोटे जे काकडे बाजारात मिळतात त्या काकड्यांच्या पातोळ्यात आणि ह्या पातोळ्यांमध्ये चवीत थोडंफार फरक येतं आणि माका आणि माझ्या जिल्ह्यात तवशाचेच पातोळे आवडतात. ह्या पातोळ्यांका खटपट खूप हा आणि विशेष असं काय नाही, तुम्ही करू शकतात. पण एकदा जर तुम्ही हे पातोळे खाल्लात तर तुमका नक्कीच आवडतले आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून बघतलात.